इचलकरंजी विधानसभेतून राहुल आवाडेच उमेदवार असणार आहेत. अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी या संदर्भातली घोषणा केल्या, तिकिटासाठी कोणाकडे जाणार नाही असंही आवाडेंनी म्हटलंय. तिकीट मिळाले तर सन्मानाने स्वीकार करू असं आवाडेंनी म्हटलंय. अन्यथा ताराराणी पक्ष आहेच असं आवाडेंनी म्हटलंय. आणखीन 3 उमेदवार उभे करणार असं देखील प्रकाश आवाडे यांनी म्हटलेलं आहे. इचलकरंजी विधानसभेतून राहुल आवाडेच उमेदवार असणार आहेत. अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी या संदर्भात घोषणा केल्या, तिकिटासाठी कोणाकडे जाणार नाही असं आवाडेंनी म्हटलं. तिकीट मिळाले तर सन्मानाने स्वीकार करू असं आवाडेंनी म्हटलं. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातनं येणारी निवडणूक आमच्यामार्फत राहुल आवाडे हे लढतील, ते कुठनं कुठल्या पक्षातनं याची चर्चा आज करण्यापेक्षा राहुल आवाडे हे उद्या उमेदवार असणार आहेत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचं, हे मी जाहीर केलं. मी स्वतः मागच्या निवडणुकीत स्वतंत्र म्हणून निवडून येऊन भाजपला पाठिंबा दिला होता. तो 5 वर्षे मी अतिशय प्रामाणिकपणानं त्यांच्याबरोबर राहिलो. आता पुढचं निर्णय आता त्यांनी काय घेणार आहेत त्यांचा विषय आहे. मी वरिष्ठांनाही सगळ्यांना सांगितलं होतं की मी या विधानसभेच्या निवडणुकीत राहुल यांना उभं करणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.